नमस्कार, सुधाज फूड रेसिपीला सबस्क्राइब करा, व्हिडिओचे अपडेट मिळण्याकरता बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या सर्व व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली नेहमीचीच पालकाची भाजी आणि बटाट्याची भाजी एक वेगळ्या पद्धतीने, आणि त्यामुळे ती इतकी सुरेख बनते की ज्यांना भाजी आवडत नाही ते देखील आवडीने खातील, आणि ज्यांना आवडती त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच असणार आहे. तर अशा पद्धतीने पालकाची आणि बटाट्याची मिक्स भाजी आपण पालक बटाटा मसाला कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. यासाठी पहिल्यांदा एक डावभर तेल आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये थोडे मोहरीचे दाणे आणि छान मोहरीला फुटू द्यायचं आहे, तडतडू द्यायचं आहे. मग आपण त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो परतून घ्यायचा आहे. आपल्याला पूर्ण कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत, मऊ होईपर्यंत आणि त्याचा रंग थोडा गुलाबी येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये एक लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील थोडासा परतून घेऊयात. आपण थोडासा टोमॅटो परतला की त्यामध्ये एक चमचा भरून आलं लसूणची पेस्ट ती देखील परतून घेऊयात. आपण मस्त आता लसणाचा वास यायला लागला की त्याच्यामध्ये आपण मीठ एक चमचा भर, त्यानंतर हळद पावडर आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात. आपण हळद आपण मुद्दामून शेवटी घालायची आहे, कारण आधी जर तेलात आपण हळद घातली फोडणीमध्ये तर ती करपून जाते, म्हणून थोडंसं कांदा टोमॅटो परतल्यानंतर हळद मिक्स करायची आहे. आता आपण लाल तिखट याच्यामध्ये मिसळणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे. मी इथे 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे. त्याऐवजी आपण घरातला काळा मसाला देखील वापरू शकतो, पण पालकाच्या भाजीमध्ये किचन किंग मसाल्यानी चव छान येते. थोडासा मसाला परतून झाला की याच्यामध्ये 1 जुडी पालकाची बारीक चिरून घेतलेली आहे. पहिल्यांदा स्वच्छ निवडून धुवून मग आपण ही बारीक चिरून घेतलेली आहे थोडी परतून घेऊयात आणि झाकून याला 1-2 मिनिट मंद आचेवरती वाफ काढून घेऊयात. कधी पण कुठलीही पालेभाजी ही झाकून शिजवावी, म्हणजे त्याच्यातले सगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स उडून जात नाहीत. बघा छान मस्त वाफ आलेली आहे आणि आपल्या पालकाचा रंग देखील हिरवा छान राहिलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धवट उकडलेले बटाटे मी मिसळलेले आहेत, ते दम आलूचे छोटे छोटे बटाटे मी घेतलेले आहेत आणि त्यातलेच 1-2 छोटे बटाटे मी स्मॅश करून घेतलेले आहेत. त्यामुळे आपली जी भाजी आहे त्याला एक दाटपणा छान येतो. तुम्हाला जर छोटे बटाटे मिळाले नाहीत तर मोठेच बटाट्यांचे मोठे चौकोनी तुकडे करून तुम्ही ॲड केले तरी चालतात. आणि आता यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार पाणी ॲड करूयात. साधारण 1/2 ग्लास पाणी याच्यामध्ये पुरेसं आहे आणि आता आपण मंद आचेवर झाकून याला एक छान वाफ काढणार आहोत. वाफ येते तोपर्यंत एका वाटीमध्ये 2 चमचे साईचं दही घ्यायचं आहे आपल्याला आणि ते छान फेटून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने. बघा अशा पद्धतीने एकसारखं व्हायला पाहिजे, किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नुसती मलई देखील वापरू शकता. आणि या भाजीला छान आता वाफ आली की त्याच्यामध्ये हे दही आपण मिसळणार आहोत. सगळ्यात शेवटी हे दही मिसळायचं आहे. आपण मीठ आधीच मिसळलेलं आहे, जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही या स्टेजला आणखीन थोडंसं मीठ ॲड करू शकता. आणि दही घातल्यानंतर झाकून ठेवायचं आहे आपल्याला 1-2 मिनिटं. एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि मग झाकण उघडायचं आहे. मस्त अशी आपली पालक बटाटा मसाला तयार आहे. पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबत ही भाजी खूप सुंदर लागते. नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली कमेंट करून सांगा. परत भेटूया नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय.